आजची सर्वात मोठी बातमी बघा शिंदे सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय सर्वात मोठी खुशखबर आनंदाची अपडेट तर आजची ही सर्वात मोठी बातमी आहे आणि ही बातमी ऐकल्यानंतर सर्व महिला वर्ग खुश होणार आहेत कारण महिला mm. वर्गासाठी हा जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे तुम्हाला बघा लाडकी बहीण योजनेचे जे पहिले पंधराशे रुपये भेटत होते तर तो निर्णय जो मागच्या वेळी घेण्यात आला होता आता तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार नाहीत तर तुम्हाला आता एवढे पैसे भेटणार केवढे तुम्हाला सांगतो मी आणि त्याचं प्रूफ दाखवतो जबरदस्त अपडेट सर्व महिला झाल्या खुश आणि हे जी रक्कम असणार आहे ही रक्कम तुमच्या खात्यात केव्हा जमा होणार आहे ते पण आलेलं आहे ती आले नौ 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 अपडेट पण आलेली आहे तुमच्या खात्यात ही रक्कम केव्हा जमा होणार आहे एवढी मोठी रक्कम केव्हा जमा होणार आहे त्याबद्दल पण सांगतो तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी नवनवीन अपडेट आणलेले आहेत नवनवीन योजना आणलेल्या आहेत त्यामध्येच एक महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आता बघा निवडणूक आहे निवडणूक का असल्या कारणाने वेगवेगळे सरकार जे आहे वेगवेगळे जे पक्ष आहेत ते घोषणा करत आहेत घोषणांचा पाऊस चालू आहेत आमचं सरकार आल्यावर आम्ही ते देऊ आमचं सरकार आल्यावर हे देऊ लाडक्या बहिणींना हे देऊ ते देऊ एवढे पैसे देऊ तेवढे देऊ तर निवडणूक कारणाने भरपूर घोषणाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तर मध्य प्रदेशमध्ये जी लाडली बहिणा योजना आहे या योजनेमार्फत बाराशे पन्नास रुपये दर महिन्याला मिळायचे आता ही रक्कम वाढवून दिली जाणार आहे आणि ती तीन हजार रुपये दिली जाणार आहे हा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे आणि पुढे चालून पाच हजार रुपये करण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे तसेच तसेच महाराष्ट्रात देखील शिंदे सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना जी आहे तर ही लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तर शिंदे सरकार पुन्हा आल्यानंतर एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत